मंगळसूत्र त्यानंच त्याच्या बायकोचं नेलं ना, नुसतं अर्ध्यावर टाकून दिली. ठीक आहे, आणि हे 400 पारगिन सब नौटंकीचे धंदे आहे का? आम्हाला मोदीचं सरकार नाहीच पाहिजे. नाही, त्या सीटवर सुप्रियाताई निवडून येईल. निवडणुकीत महाराष्ट्रात असा कल दिसून राहिला का, इथं BJP आणि त्याची जी महायुती आहे त्याची पिछेहाड होणार आहे. आमच्या विदर्भात जवळपास आता 11 सीटचं जवळपास इलेक्शन झालं, पूर्ण विदर्भाचं आटोपलं. या ठीक आहे 12, याच्यामध्ये टोटली तुम्ही जर गावागावात गेले तर तुम्हाला गावातून लोकांचं म्हणणं असं आहे का, आम्हाला मोदीचं सरकार नाहीच पाहिजे. म्हणजे टोटली मोदी सरकारचा विरोध आहे, आणि मोदीनं जशी सत्ता आणली म्हणजे ज्यावेळेस 14 जशी लाट होती, पूर्ण मोदीच्या विरोधात आता लाट जिथं तिथं तुम्हाला दिसून पडेल. लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. फक्त BJP काही कार्यकर्ते आणि BJP पदाधिकारीच म्हणून राहिले का, आमची सत्ता येते. ठीक आहे, आणि हे 400 पारगिन सब नौटंकीचे धंदे आहे, याची एवढे 400 पार सीटा जाणार नाही, हे 200 आत नाही. हो, मूळ मुद्दे म्हणजे आता 10 वर्षात का केलं हे सांगायला जागा नाही त्याइले. 10 वर्षात तुम्ही का केलं हे सांगा. आता सांगाच नाही, जागाच नाही म्हणून मंगळसूत्र सांगा का, तुमचं मंगळसूत्र चोरील नाही. मंगळसूत्र त्यानंच त्याच्या बायकोचं नेलं ना, तेच तर अर्ध्यावर टाकून दिली. दुसऱ्याच्या मंगळसूत्राची काहीले काळजी करता म्हणा, आपल्याच घरीचं मंगळसूत्र पाहा ना. त्यांच्या कितीतरी RSS आणि त्यांच्याच नेत्यांनी कितीतरी लोकांनी वक्तव्य केलं का, आमच्या जर 400 सीटा आल्या या देशाचं आम्ही संविधान बदलू. संविधान बदलू म्हणजे का बदलवणार आहे, याच्याबाबत स्पष्टोक्त अजिबात नाही, काही ना स्पष्ट काय सांगितलं नाही आहे. त्याच्यामुळे जर या संविधानावर घाला हे घालत असन तर या देशाचा सर्वसामान्य नागरिक यांना मतदान करणार नाही, आणि हाच रोष मतदानातून दिसून पडत. नगरच्या सीटबद्दल तर काही सांगायचं काम नाही. निलेश लंके साहेबाचं कामच एवढं मोठं आहे का, निलेश लंके साहेबांनी जे काम केलं ते कोरोनात सर्व लोकांनी पाहिलं. कितीतरी लोकांचे जीव वाचवले, ज्यांना गावात कोणी क्वारंटाईन म्हणून घ्यायला तयार नव्हतं, गावात प्रवेश घ्यायला तयार नव्हतं, त्या माणसाला आश्रय देण्याचं काम निलेश लंकेसारख्या आमदारांनी केलं. त्यामुळे निलेश लंके या माणसाचा विरोध कोण्याच गावात होईल असं मला तरी वाटत नाही, आणि म्हणून भरभरून मतानं निलेश लंके साहेब इथून, ठीक आहे, दक्षिण नगर ना, दक्षिण नगर मतदारसंघातून निवडून येतो. नाही नाही, त्याच्यात पाहायचं काहीच काम नाही. लोकांना कळतं का, ज्या माणसानं ही राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली, लाईनची मोठी केली, आणि त्यावरच जर कोणी दावा करत असन आणि आपला सगळा सोयरा घरचा करत असन आणि आपल्याच घरच्याच्या विरोधात घरचेच लोक उभे ठेवत असन तर ते लोकांना वाटते शेवटी का निष्ठावंत कोण आहे. आणि म्हणजे वडिलांनं कमावून ठेवलेली किंवा काकानं कमावून ठेवलेली प्रॉपर्टी दुसरं कोणी हडपवण्याचा प्रयत्न करत असन आणि चिन्हही हडकून घेतल्या जात असन तर लोकांना शेवटी लोकांचं मन आहे, एक भावनिक आत्मीयता त्या माणसं माननीय पवार साहेबाशी लोकांशी जुळून आहे. ज्या बारामतीची डेव्हलपमेंट अवर्षणग्रस्त भाग होता, ठीक आहे, 30% वर पर्जन्यमान पडत नव्हतो, तो आज सुजलाम सुफलाम ज्या माणसाने केला, आणि तिथं जर कोणी म्हणत असेल का आम्ही येऊन दावेदारी करतो, हे अशक्य आहे. नाही, त्या सीटवर सुप्रियाताही निवडून येईल.